22 जूनला खासदार दालनावर घडलेल्या राडा प्रकरणानंतर आमदार बच्चू कडू यांची भूमिका खासदार बळवंत वानखडे यांच्या बाजूने दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांनी बळवंत वानखडे यांना कॅबिन द्यायला पाहिजे होतं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षपात करू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त करून एका खासदारासोबत जिल्हाधिकारी अशा प्रकारचं वागत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. बळवंत वानखडे यांनी जे केलं त्यांचं आम्ही समर्थन करतो. जिल्हाधिकारी पक्षपात करत असेल तर ते चुकीचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने समज द्यावी अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं का कलेक्टरने ती कॅबिन द्यायला पाहिजे होती. कलेक्टरनं असा पक्षपात करू नये. एका खासदारासोबत अशा प्रकारचा जिल्हाधिकारी वागत असेल तर त्याचा आम्ही निश्चितच निषेध करतो. आणि अशी वेळ खासदाराला येत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आणि बळवंतांनी जे केलं त्याचं आम्ही समर्थन करतो. बोंडेंना तर मला समजत नाही एवढा मोठा माणूस असं का वागतं आहे. भेटा लागेल त्यांना, भेटून आम्ही समजून सांगू बोंडेंना. नाही आता ते एका दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी येते तर तोडगा कसं काढणार ते. एक दिवस मुक्कामी आले पाहिजे पालकमंत्र्यांनी. 2-3 दिवस तर मुक्कामी असायला पाहिजे. आता तेच तर मी पहिले म्हटलं ना, पक्षपात जर करत असेल कलेक्टर आणि असं वागत असेल तर चुकीचंच आहे. कलेक्टरांनी निपक्षपणे वागलं पाहिजे. नवनीत राणाला कॅबिन आहे, बाळासाहेब बळवंताला देत नसेल तर मला वाटतं याचा अर्थ काय निघतोय. कलेक्टरला समज द्यावी सरकारनं.